अभिनेत्री स्पृहा जोशी लवकरच होम स्वीट होम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यातील इकडून तिकडे हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. गायक आणि संगीतकार अजय गोगावलेनं हे गाणं गायलंय. मात्र ह्यातील इंटरेस्टिंग बाब म्हणजे ह्या चित्रपटातून स्पृहाचा नवरा वरद लघाटे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करतोय. तो या सिनेमातील इकडून तिकडे या गाण्यात दिसणार आहे. स्पृहा तिचा नवरा वरदच्या पदार्पणाविषयी सांगते. वरद नेहमीच मला माझ्या फिल्म मेकर्सना मस्करीत सांगतो की मला एक गेस्ट अपिरियन्स करायचंय. इकडून तिकडेच्या चित्रीकरणावेळी वरद मला भेटायला सेटवर आला होता, त्यावेळी ऋषिकेशने वरदला एक छोटासा अपिरियन्स करशील का अशी विनंती केली आणि वरदचा डेब्यू झाला. ह्या बाबतचा अजून एक किस्सा म्हणजे टू स्टेट्स ह्या सिनेमाच्या एका सिक्वेन्स शूटिंग वरदच्या ऑफिसमध्ये झालं होतं. त्यावेळी तो एका सिक्वेन्समध्ये पाठमोरा उभा होता आणि म्हणूनच वरद नेहमी मस्करीत सगळ्यांना सांगतो की तो जो चित्रपट करतो तो 200 करोडचं बॉक्स ऑफिस कलेक्शन करतो. त्यामुळे त्याने स्पृहालाही हेच सांगितलं की ह्या सिनेमाने 200 करोड क्लबचा तू पण हिस्सा होणार आहेस. इकडून तिकडे या गाण्याविषयी स्पृहा म्हणाली की माझ्यावर चित्रित झालेलं हे गाणं अजय गोगावले यांनी गायलंय. अजय अतुल यांच्या संगीताची मी चाहती आहे. तसंच अजय गोगावलेंचा स्वरसाज असलेलं एखादं गाणं माझ्या सिनेमात असावं अशी माझी इच्छा बऱ्याच काळापासून होती. ही इच्छा इकडून तिकडे या गाण्यामुळे पूर्ण झाली. त्यामुळे हे गाणं माझं अत्यंत प्रिय गाणं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे ह्यात वरदचा असलेला गेस्ट अपिरियन्स जो योगायोगानं घडलाय. स्पृहा आणि वरदचं 2013 साली लग्न झालं. त्याआधी 5 वर्षापासून ते एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. स्पृहा आणि वरद एकमेकांचे खूप घट्ट मित्र आहेत. स्पृहाचे ह्याआधी मोरिया, अ पेईंग घोस्ट, मलाय काहीच प्रॉब्लेम नाही हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. शिवाय तिचा आणि उमेश कामतचं डोंट वरी बी हॅपी हे नाटक देखील बरंच गाजलंय. स्पृहा होम स्वीट होम ह्या चित्रपटामध्ये देविका ह्या अतरंगी तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी सिनेसृष्टीमधील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.